सातारा जिल्ह्यातील वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या अग्रगण्य साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील ऊस व भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महात्मा फुले ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धन कारखाना परिसरात हा शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी या संशोधनाचा फायदा घेतला. यावेळी वर्धन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम, कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी सर्व शेतकरी व मान्यवरांचे स्वागत केले. या ऊस परिसंवादासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉक्टर भारत रासकर आधुनिक ऊस लागवड यावर परिसंवाद त्यांनी व्यक्त केला. तसेच मोलाचे मार्गदर्शनसुद्धा केले. यावेळी कृषिरत्न डॉक्टर संजीव माने यांनी एकरी 200 टन उत्पादनासाठी नियोजन कसे करावे यासाठी सल्ला दिला. डॉक्टर सुभेश घोडके, डॉक्टर दत्तात्रय थोरवे, डॉक्टर किरण ओंबासे यांनी रोग कीड नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ऊसाचे विक्रमी उत्पादन कसे करावे याबाबत देखील अत्यंत चांगले मार्गदर्शन केले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, पंचायत समिती सदस्य सौ शुभांगी काकडे, भाजपा कराड उत्तर तालुका अध्यक्ष महेश जाधव, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, वेताळ भक्त दादा महाराज, उद्योजक अनंतराव साबळे, वर्धन कारखान्याचे संचालक यशवंत चव्हाण, अविनाश साळुंखे, पृथ्वीराज निकम, सतीश सोलापुरे, तसेच नारायण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डुबल, चीफ इंजिनियर सतीश पिसाळ यांची देखील उपस्थिती होती. यावेळी वर्धन कारखाना परिसरात विक्रमी ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या विकास पिसाळ चोराडे, दत्तात्रय थोरात रहाटणे, नामदेव मगर वांजोळी, महेंद्र पिसाळ चोराडे, विलास पिसाळ चोराडे या ऊस उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. विकासराव पिसाळ 43 गुंठ्यामध्ये 121 टन उत्पन्न घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण त्यांनी केलेला आहे. दुसरे शेतकरी आहेत सन्माननीय दत्तात्रय नामदेव थोरात रहाटणे, 50 गुंठ्यात 120 टन. सन्माननीय दत्तात्रय नामदेव थोरात रहाटणेचे शेतकरी आहेत. धुळेचे शेतकरी आहेत, 51 गुंठ्यात 117 टन. नामदेव बाबूराव मगर वांजोळीचे शेतकरी 51 गुंठ्यामध्ये 117 टन आहेत का? चला बघू साहेब, या या या, वेळ होतोय. नामदेव मगर वांजोळीचे शेतकरी 51 गुंठ्यामध्ये 117 टन उत्पन्न. यानंतर पुढचे शेतकरी आहे, 40 गुंठ्यामध्ये 90 टन ऊस. खऱ्या अर्थाने हे सर्व विक्रमी उत्पादन घेणारे रहाटणे, चोराडे, वांजोळी या पठ्यातील युवा शेतकरी एक प्रयोगशील सर्व शेतकरी आहेत आणि त्यांचा गुणगौरव या समारंभाच्या निमित्त. विष्णू पिसाळ 27 गुंठ्यात 67 टन ऊस. सन्माननीय विलास विष्णू पिसाळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय बाळासाहेब गुरव ऊसभूषण शेतकरी बाळासाहेब गुरव साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपलाही सन्मान होतोय. मी विनंती करेन सर्व मान्यवरांच्या शुभार्थी आपणही सन्मान होतोय. सन्माननीय बाळासाहेब दादांना विनंती करेन, आदरणीय सुरेश तात्यांचा सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय दादांना विनंती. आणि यानंतर या ऊस क्षेत्रामध्ये ज्यांनी प्राविण्य मिळवून आज
या घाट माथ्यावर आपण कारखान्याची पायाभरणी सुरू केली त्यावेळी कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं की या ठिकाणी आपण जिथं आज कार्यक्रम घेतलाय त्या ठिकाणी कधीतरी आपण खुर्ची बसून कार्यक्रम ऐकू, ऊस शेतीविषयी या ठिकाणी मार्गदर्शन घेऊ। कारण साहेब हा भाग खटाव तालुक्यातील आणि तुम्हाला माहित आहे खटाव तालुका हा दुष्काळी तालुका आहे। या तालुक्यामध्ये ऊस पिकवणं म्हणजे जिकिरीचं काम आहे। परंतु आज या त्रिमलीच्या घाट माथ्यावर आम्ही यशस्वी पाचवा गळीत हंगाम चालू केलेला आहे। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जवळजवळ 1.5 लाख टन क्रशिंग आज तारखेअखेर झालेला आहे। तर 2 मिनिटं बोलणार आहे मी, तर तुम्हाला माहीत असावं म्हणून मी 2014 ची निवडणूक विधानसभेची लढली, थोड्याफार मतात पराभूत झालो। माझ्यावर जेव्हा पण प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठलाच कारखाना निना झाला, कारण माझा मतदारसंघ साताऱ्यापासून नागठाणच। आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत कारण बऱ्याच वेळा मी आपणासमोर राजकीय कार्यक्रमात आलेलो आणि अनेक वेगळ्या लोकांना आपल्याला ऐकायचं आहे। तर हा कार्यक्रम माझं भाषण झालं तर आम्ही सुद्धा खाली येऊन आपल्या सगळ्यांचं ऐकणार आहे। आणि आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या पोटची बोर आहे। या कार्यक्रमाला 1000 टनाची कॅपॅसिटी आम्ही या ठिकाणी ठेवली होती, परंतु आज अखेर आम्ही तो 1500-1600 टन प्रतिदिन या पद्धतीनं कारखाना सुरू आहे। नवीन प्रकारचा कारखाना आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे। जो रेग्युलर साखर कारखाना असतो त्यामध्ये ऊस टाकल्यानंतर किती साखर निघाली पाहिजे, किती मोलॅसिस निघालं पाहिजे, किती बगॅस निघालं पाहिजे, किती प्रेसमेंट निघाली पाहिजे, किती राक निघाली पाहिजे, किती उतारा पडला पाहिजे, हे सगळं तंतोतंत येत। परंतु आमच्या या ठिकाणी हा रस त्यात टाक, तो मोलॅसिस त्यात टाक, यामधनं काय प्रॉडक्ट निघतंय हे 3 वर्ष लवकर लक्षात येत नव्हतं। आणि आज आम्हाला अभिमान आहे की दररोज आम्ही 100 टन साखर आणि 150 टन गुळ पावडर त्याची निर्मिती करू। आम्हाला थोडे सुरुवातीला नावं ठेवली, सुरुवातीला कसला कारखाना काढलाय काय काढलाय, मी रास्कर साहेब तुम्ही यायच्या अगोदर साहेबांना कारखाना भरून दाखवलं, आपलं झालं की आपण बंद। परंतु या सगळ्या माझे सभासद असतील, शेतकरी असतील, माझे अधिकारी असतील, अतिशय सगळ्यांनी कष्ट घेतलं आणि आज कारखाना नावारूपाला आणला। आज वर्धन कारखान्याला ऊस घालायसाठी आम्हाला विचारलं जात, आम्ही काय कमवलं तर हे कमवलं की त्यासाठी थोडं चला तुम्हाला नाही द्यायचं, आम्हाला वर्धन लागू जाय। बरं, आम्ही सांगतोय नवीन कारखाना आहे, कारखान्यावर कर्ज आहे, तेवढा आम्ही बाकीच्या इतर कारखान्याच्या तुलनेनं दर देऊ शकत नाही। 200-250 रुपये आमचा दर कमी राहील दादा, चालत कुठलाही शेतकरी कधीही वाद करायला माझ्याकडे आला नाही। तिसऱ्या वर्षीचा गळीत हंगाम झाला, थोडं शेतकऱ्यांचं पैसे देणं होतं, परंतु मी खुर्ची बसलेला असायचो, लोक यायची माझ्याकडे आणि मी तुम्ही बघितलं असं या कंपाऊंडला फक्त एकच गेट आहे, ज्या गेटनं आत यायचं त्याच गेटनं बाहेर जायचं, चोर मार्ग कुठला ठेवलाच नाही, मागल्या दारानं पळून जायला दरवाजा ठेवला। आणि ईश्वराला नेहमी मी साकडं घालत असतो की कधी मला वेळ आणून देऊ नको की कधी मागल्या दरवाजानं जायची वेळ येईल। आणि म्हणून आज मुद्दामून या तुमच्या मार्गदर्शनाची ह्या लोकांना गरज आहे। मी फिरतोय गावागावात, मी जातोय बसतोय आणि त्यावेळी जाणवतोय की आमचा शेतकरी
ऊस पिकवतोय, तुम्हाला पटणार नाही या गावामध्ये जर कारखाना सुरू झाला तर 1 एकर ऊस नव्हता आज 200 एकर ऊस या गावावर, या घाट माथ्यावर। खटाव तालुक्यामध्ये कुसळ उगत नव्हती, तिथं 8 लाख टन ऊस आज आहे। 8 लाख टन म्हणजे अजून एक कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो। परंतु हे करत असताना कुठल्या महिन्यात ऊसाची लागण केली पाहिजे, कुठल्या महिन्यात ऊसाला तुरा येतो, ऊसाला कुठली नक्की खत टाकली पाहिजे, आपण किती रुपये किती एकरावर खर्च केले पाहिजे आणि त्या खर्च केलेल्या रकमेवर आपल्याला शेतातून किती ऊस निघाला पाहिजे हे जरा थोडं कुठंतरी आमच्या शेतकऱ्यांचं गणित चुकतंय। कारण कारखाने हे नोव्हेंबरला चालू होते, मार्च एप्रिलला बंद होते। मी आपल्या समोर या निमित्तानं विनंती करणार आहे साहेब दोघांनाही की आम्हाला सल्ला हवा की या वर्षी आणि गेल्या वर्षी आम्ही आपला कारखाना 15 सप्टेंबरला सुरू केलेला आहे। 15 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर किंवा 31 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर हा 1.5 महिना आम्हाला मिळाला, त्यामध्ये आम्ही लोकांचा ऊस उचलू शकलो। परंतु त्या ऊसाची रिकव्हरी 8 आणि 9 टक्क्याच्या पुढे कधीच गेली नाही। आणि लोकांना तरी कारखाना आम्ही लवकर सुरू करतोय, काही काही लोकांना त्या 1.5 महिन्यांचं ऊसाचं पेमेंट दिवाळीच्या अगोदर मिळत, आणि लोकांना तो पॅटर्न आता पटू लागलाय। आणि लोक आम्हाला म्हणते दादा असाच कारखाना लवकर सुरू करा, पण माझ्या कुठल्या अडचणाची आहे, कारखाना लवकर सुरू करू पण ती 2-3 टक्के जी रिकव्हरी लॉस होती ती रिकव्हरी लॉस भरून काढण्यासाठी ऊस लागण पद्धतीमध्ये, ऊस पीक पद्धतीमध्ये, ऊसाच्या जातीमध्ये काही थोडा बदल करावा लागेल का की जेणेकरून आम्हाला 15 सप्टेंबरला 12 रिकव्हरीचा ऊस मिळेल आणि तो कुठल्या महिन्यात लावला पाहिजे हा एक विषय। आणि दुसरा विषय असा आहे की आम्ही 100-125 कोटी रुपये कारखान्याला भांडवल घातलंय, 50 कोटी रुपये कारखान्यावर बँकेची कर्ज आहे, त्याची व्याज आहे, कामगारांचा पगार। आमचा कारखाना चालतो कधी? नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चालला तर मार्च, म्हणजे 6 महिने पण कारखाना चालत नाही। आणि उरलेल्या 6 महिन्याचं व्याज, उरलेल्या 6 महिन्याचा पगार, इतर एक्सपेन्सेस प्रचंड आहेत। म्हणजे 6 महिन्याचं जे उत्पादन आहे ते 12 महिन्याला डिवाइड करायचं। आणि म्हणून आमची अपेक्षा आहे, मला असं वाटतंय आम्ही ते करू शकतो, कारण शेतकऱ्यांची पण मानसिकता आहे, थोडं आम्ही सगळ्यांच्या क्लोज आहोत। आम्हाला असं वाटतंय की आपला कारखाना जून अखेरचा आला पाहिजे, एप्रिल मे जून 3 महिने जर आम्हाला मिळाले आणि पहिले 1.5 महिना 4.5 महिना कारखाना जर आम्ही ज्यादा चालवला आणि हे रेग्युलर 6 महिने तर 9 महिने कारखाना कसाही चालायला हरकत नाही। आणि त्यावेळी नवीन व्याज भरायचं नाही, कामगारांना पगार तर द्यावाच लागतोय, ते लॉसेस होणार नाही, उलट उत्पादन वाढेल आणि माझ्या शेतकऱ्यांना अजून 100-150 रुपये ज्यादाचा दर देता येईल। यासाठी माझं म्हणणं आहे की कारखाना एप्रिल मे जून मध्ये कसा चालेल ते आम्हाला जरा मार्गदर्शन या निमित्तानं आपण करावं। खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, कारण मी सुद्धा ऊस लावलेला आहे, टाडी दाबलेलं शेतकरी, म्हणजे असं काही सांगून डोळ्यानं बघितलेलं नाही, मी ती स्वतः केलेला। गेल्या वर्षी मी सांगितलं आपल्याला एप्रिल महिन्याच्या 28 तारखेला ऊस लावला आणि 15 एप्रिलला कारखाना बंद होताना शेवटच्या दिवशी मी माझा स्वतःचा ऊस आणला, त्याचा पोल चेक केला, रिकव्हरी चेक केली, रिकव्हरी मला बरी भेटली, रिकव्हरी बरी भेटली, वजन पण 50 टनाच्या बरोबर भेटलं। एप्रिल मध्ये लावल्यानंतर थोडं मला लोक म्हणत होते ऊस पीक परिसंवाद आणि शेतकरी मेळावा, या मेळाव्याला उपस्थित असणारे प्रमुख मार्गदर्शक
भरत रासकर साहेब, कृषिरत्न डॉक्टर संजीव माने साहेब, दत्तात्रेय थोरवे साहेब, किरण उंबासे साहेब, त्याचबरोबर वर्धन नॅचरल मॅन्युअर खत ज्यांच्यामुळे शक्य झालं ते ए एस पाटील साहेब, आणि इथं उपस्थित असणारे या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, आमचे गुरुवर्य वेताळभक्त दादा महाराज, कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष महेश जाधव बाबा, आणि या कारखान्यावरती प्रेम करणारे, या कारखान्याला गेल्या 5 वर्षामध्ये सतत ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि सभासद, त्याचबरोबरीनं गावोगावचे आलेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांचं आजच्या या ऊस पीक परिसंवादाच्या आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्त मी सर्वप्रथम कारखान्याच्या कार्यस्थळावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या कारखान्याचे दादा कदम यांच्या दूरदृष्टीतनं आणि कल्पनेतनं आजच्या या कार्यक्रमाचं इथं नियोजन झालं. वर्धन कारखान्याची सुरुवात या घाटमाथ्यावरती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, संचालकाच्या सहकार्यातनं आणि या कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या आता जी काही जैविक खत आहे ती सुद्धा कारखान्यावरती विक्रीस ठेवावी अशी इच्छा, आणि त्याचबरोबरीनं वर्धन नॅचरल मॅन्युअर हे खत त्याचा शुभारंभ, हे खत सुद्धा आपल्याला बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस आपले लाडके चेअरमन दयाशी दादा कदम यांचाच होता, आणि त्या माध्यमातून आज खताचा विक्रीचा शुभारंभ सुद्धा झालाय. आणि मला सांगायला इथं आनंद होईल, आताच मला आमच्या या ज्या खताखत विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी विचारलं की मला 1 टन खत पोचवायची ऑर्डर येते, ते तिथं पोचवण्यासाठी भाड्यामध्ये काही तरतूद आहे काही विचार, तर म्हणलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला आहे तर ते 1 टनाचे खत तिथं त्यांच्या शेतावरती पोच करायची त्यांना मी परवानगी दिली, आणि आपला शुभारंभच 1 टन खताने झाला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जमिनीचं आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत जमिनीचे आरोग्य आपल्याला सांभाळता येत नाही, सुदृढ करता येत नाही, तोपर्यंत अपेक्षित उत्पादन ऊसाचं असो किंवा इतर सर्व पिकांचं असो ते येत नाही. म्हणून हे जे वर्धन नॅचरल प्रॉडक्टचे आहे दाणेदार खत, हे या परिस्थितीचा या भागातील जमिनीचा सर्व विचार करून इथली जमिनीची ठेवण कशी, जळणघळण कशी, त्याची रिक्वायरमेंट, त्याची मागणी कशी आहे, त्यानुसार त्या बेसवरती हा एक रासायनिक फॉर्म्युला जे म्हणतो तो तयार करून हे दाणेदार खत तयार केलेलं आहे. यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये ते फॉस्फेट म्हणतो आपण स्फुरत, कारण महत्त्वाचं जसं आहे NPK नत्र स्फुरत आणि पालाश हे पिकांना अत्यंत गरजेचं आहे. याचा जर समतोल साधला गेला तर त्याचं अपेक्षित उत्पादनामध्ये फरक पडतो, आणि म्हणून जमिनीची मध्ये आपल्याला हे जी रिक्वायरमेंट जे आहे जमिनीमध्ये पिकांची जी वाढ होण्यासाठी जे लागतं सेंद्रिय खत किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर हे आपण या कारखान्यातर्फे वितरित केलेलं आहे. यामध्ये पौष्टिक जसं पोषण म्हणतो आपण, जसं आपल्या शरीराला आपल्याला या उत्पादन ज्या शेत घेण्यासाठी जसं पिकांना लागतं मटेरियल, तर त्याचं सर्व जीवनसत्व जे म्हणतो आपण पोषण आहार संपूर्ण आहार, तर ते खत असं उपयुक्त आपल्याला तयार केलेलं आहे आणि हे उपलब्ध कारखान्यातर्फे उपलब्ध केले जात आहे. दुसरं महत्त्वाचं यामध्ये की जे आपल्या कारखान्यामध्ये आता प्रेसम जे म्हणतो, सकाळी दादांबरोबर आम्ही फिरलो कारखान्यामध्ये, दादांनी जे प्रेसमळ आहे ते दाखवलं, परत जी ॲश जे आहे कंडिश ॲश काळी जी राख
त्या राखेचं महत्त्व नंतर प्रेशमचं महत्त्व याचा समतोल विचार करून त्याच्यामुळे पुढे जे आहे या खतामध्ये त्याचं ॲडिशन करून जास्तीत जास्त त्याचं चांगल्या प्रकारे उत्पादन करून आपल्याला समृद्ध सेंद्रिय खत असं कारखान्यातर्फे उपलब्ध करून दिलं जाईल. आपल्या ह्या खटावच्या माती जवळपास हलक्या जमिनी आहेत आणि या ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होतो, तर अशी जमिनीखाली असणारे पण किडी आहेत त्या ऊसाचं उत्पादन घटवत असतात. त्यानंतर पाणी खाणाऱ्या किडी, त्यामध्ये केसाळ आले असेल, नाकतोड असेल, पाने गुंडळणारे आले असेल किंवा लष्करी आले, ऊस पिकामध्ये लष्करी आलीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाणवत आहे. तर या सर्व किडी ज्या आहेत त्यातील एक 10 ते 12 किडी आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मग ऊसाच्या शेतामध्ये शेतकरी बांधवांनी खोडकीड आलेली कशी ओळखायची, तर साधारणतः खोडकीड जी आहे त्याचा प्रादुर्भाव आपली ऊसाची लागवड झाल्यानंतर साधारणपणा बाळ बांधणी आणि मोठी बांधणी एक 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये ही कीड थोडीशी जास्त प्रमाणात येते. सरांना सांगितल्याप्रमाणे ऊसातील तापमान जे आहे तापमान थोडंसं वाढलं आणि जमिनीतील आर्द्रतेचं प्रमाण जर कमी झालं तर अशा वेळेला आपल्याला खोडकीडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे कांडीकीड जी आहे ती साधारणपणे मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव थोडासा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो आणि अवकाळी पडणाऱ्या पावसाच्या कालावधीत देखील ही कीड दिसून येते. हे कीड ओळखण्याचं म्हणजे ऊसाचं पाचड जर आपण काढलं तर त्यामध्ये एक भुसा तयार झालेला दिसतो. अशा वेळेला आपल्या कांडीकीडीचा प्रादुर्भाव झाला असं आपल्याला समजायला हरकत नाही. त्याचप्रमाणे शेंडी कीड ही ऊस लागवड झाल्यानंतर तोडणीपर्यंत कधी येऊ शकते, परंतु साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव थोडा जास्त दिसून येतो. कारण या वेळेला अवकाळी पाऊस किंवा जास्त पाऊस किंवा हवेतील आर्द्रतेचं प्रमाण किंवा कमी झालेलं तापमान यामुळे शेंडे किडीचा प्रादुर्भाव अशा पट्ट्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो. त्यानंतर मूळ कुरतडणारी आळी याचा देखील प्रादुर्भाव थोडासा हलक्या जमीन असतील तर अशा ठिकाणी थोडासा जास्त झालेला दिसून येतो. सर्व शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा ऊस गाळप करण्यासाठी आदरणीय दादांनी या ठिकाणी कारखाना उभा केला आणि या कारखाना उभा केल्यानंतर गेले 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीचं गाळप सुरू असताना त्यांना वाटलं की आता आपल्याला ऊस विकासाकडे आता वळलं पाहिजे. आणि ऊस विकास म्हणजे तरी काय की नवनवीन वाहनं आहेत ऊसाची, ही कोणत्या हंगामात लागवड केली पाहिजे, त्या वाहनांचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला शेतकरी बांधवांना माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगता आलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे की कोणतं वाहन कधी लावलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर थोरवे पाडेगाव संशोधन केंद्रावर बियाणे विक्री अधिकारी म्हणून काम करत आहे आणि या ऊसावरच मी नवसारी कृषी विद्यापीठामध्ये 2017 ते 2020 या कालावधीत ऊसावरती PhD केली. जी तुम्ही आज पाहता प्रचलित पद्धतीने आपण शेतकरी पारंपरिक पद्धतीने ऊसाचं आपण टिपरा लावत आहे, परंतु माझे हे संशोधन मी रोपांवरती केलं. आज तुम्ही पाहत असाल की गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याच राज्यातून सांगली असेल कोल्हापूर या भागातून वेगवेगळ्या नर्सरीच्या माध्यमातून त्या राज्यामध्ये रोपांनी पद्धतीने लागवड केली जाते आणि त्या अनुषंगाने मी त्याच्यावर संशोधन केलं. आज या पाडेगाव संशोधन केंद्राच्या माध्यमातून आदरणीय रासकर साहेबांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक आम्ही बेनेविक्रीचा एक झंझावत महाराष्ट्रामध्ये उभा केला की गेल्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मागेल तेवढं बेनं आणि पाहिजे तेवढं बेनं देण्याचा आम्ही उपक्रम राबवला आणि त्याच्यामुळंच याच्यामुळं आपल्याला काय दिसून आलेलं की आपल्याला चांगल्या पद्धतीचं ऊस तयार व्हायला लागलेलं आहे. संतांनी सांगितलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जोपर्यंत तुम्हाला शुद्ध बियाणंच मिळणार नाही तर तुमचं उत्पादन कसे वाढणार आहे. जर तुम्ही नुसतं बियाणं जरी बदललं तरी तुमचं 10 ते 15% तुमचं उत्पादन वाढणार आहे आणि जर उत्पादन वाढवायचं असेल तर पहिला टप्पा आहे तुमचा ऊसाचं बियाणं. आज मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावच्या माध्यमातून आम्ही कोईमतूर 86-032 फुले 265 फुले 10001 आणि फुले 0957 जी गुळासाठी वाहन या राज्यासाठी आम्ही प्रसारित केलेले या 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात आम्ही बियाणे विक्री करतो. गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 50 लाख 2 डोळ्याची टिपरी या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या लगतचे जे राज्य आहेत मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल झारखंड असेल या वेगवेगळ्या राज्यांनासुद्धा या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडे तो माध्यमातून आम्ही बियाणे विक्री केलेली. आता बियाणं बदलायचं आपण म्हणतो ऊसाची शेती ऊस हा 3 प्रकारचा आहे. पहिला हा बेनेमळा आहे, दुसरी ऊसाची लागवड करतो आणि तिसरा टप्पा आहे आपला पडव्याचा ऊस.
तर पहिला टप्पा काय उसाचं बियाणं. आता आपण शेतकऱ्यांनी पाडेगाव संशोधन केंद्र आलेले किती शेतकरी आहेत हातवर करा. आहे जवळजवळ या सभागृहामध्ये दादा जवळजवळ 50 शेतकरी आहेत की ज्यांनी पाडेगाव संशोधन केंद्राला गेले त्यांनी बियाणं आणले. अतिशय आनंदाची बाब आहे का तर त्यांनी ओळखलेलं आहे की माझं प्रति एकर उत्पादन वाढेल का तर पाडेगावला एक श्युअरिटी आहे गॅरंटी आहे की मला एक शुद्ध बियाणं मिळणार आहे. तर आपण बियाणं घेत असताना आपण काय करतो की जास्त करून पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्याचं बियाणं घेतो. लगतच्या शेतकरी असेल पाहुण्याचं बियाणं असेल त्याच्या शेतातून तोडतो आणि आपल्या इथं ऊसाची लागवड करतो. तसं न करता तुम्ही या पाडेगाव संशोधन केंद्रावरती जर आपल्याला शक्य होत असेल तर दादांच्या कारखान्यावरती या ठिकाणी तुम्ही नोंदणी करा की आमच्या पाडेगाव संशोधन केंद्रातून आम्हाला बियाणं घ्यायचं आहे दादा त्यासाठी आम्हाला काय करता येईल. तर जर तुम्ही इथं नोंदणी केली तर दादा नक्कीचपणे या ठिकाणून एक वाहन पाठवतील आमच्या संशोधन केंद्राला बुकिंग घेतल्यानंतर आणि तुम्हाला बियाण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत होईल. तर पहिलं बियाणं आहे थोडंसं वाहनांबद्दल सांगतो ती कोइंबतूर 86-32 आल्या आल्या जरा महाराजांबरोबर वेतळ भक्त दादा महाराजांबरोबर थोडीशी चर्चा केली आणि दादांनी विचारलं महाराजांनी मला की सर तुमच्या इथं कुठलं मला बियाणं मिळेल तुमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे का. तर महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात या वाहनांना वेगवेगळी नावं देतात आणि त्यातून मग शेतकऱ्यांची फसवणूक होती आणि फसवणूक न होण्यासाठी वाहनांबद्दलची माहिती तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. तर पहिलं वाहन आहे ते कोइंबतूर 86-32 कोइंबतूर या ठिकाणी त्याचा संकर केला जातो आणि या 86-32 1996 साली या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने त्याचं प्रसारित केलं. आता या वाहनाला फक्त निराज नाव आहे या व्यतिरिक्त कोणतंही त्याला महाराज नाव नाही. ही जी ज्ञानेश्वरी असेल आधार 2 असेल ही सर्व नावं ही बोगस नावं आहेत. याला फक्त कोइंबतूर 86-32 एवढं आणि निरा या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या लगतून निरा नदी पवित्र नदी वाहते म्हणून तिला निरा नाव दिलेलं आहे. असं करून चालणार नाही कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपल्या इथे ज्येष्ठ शेतकरी सगळे बसलेत यांना निश्चितपणे एक नाव माहिती आहे कैलासवासी कृषीभूषण बाबूरावजी फाळके ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ऊसाचं उत्पादन अधिकाधिक कसं घेता येईल असं सांगणारा तो एक अंत्यबहादूर शेतकरी आमच्या गावापासून 4-5-6 किलोमीटर अंतरावरती राहायचे. त्यांच्याकडे जाऊन दोन वर्षापर्यंत ऊस उत्पादन कसं वाढवायचं याचे धडे घ्यायला सुरुवात केले पहिले माझे ते गुरु. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 92-93-94 पर्यंत एकरी 20-22 टनावरनं 45 टनापर्यंत मला पोचता आलं. मित्र एक गोष्ट लक्षात आली त्यावेळेला की तज्ज्ञांचं मार्गदर्शन जर आपण घेतलं तर ऊसाचं उत्पादन दुप्पट होतंय. म्हणजे 20-22 टनावरनं 45 टनाचा मला टप्पा गाठता आला होता. ही गोष्ट सातत्याने लक्षात राहिली आणि मग मनामध्ये विचार आला की आता आपण असं काहीतरी करूया की अशा ठिकाणी जाऊन आणखी मार्गदर्शन घेऊ की जिथं नवनवीन ऊसाच्या व्हरायटीज काढल्या जातात नवनवीन प्रयोग करून ऊसाचं उत्पादन वाढवलं जातं अशा ठिकाणी जाऊन जर माहिती घेतली तर अजून आपल्या ऊसाचं उत्पादन वाढेल. मग या विचाराने पहिल्यांदा गेलो ते मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा जिथले आता सगळे तज्ज्ञ इथं उपस्थित आहेत. इथं गेलो इथल्या तज्ज्ञांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. सातत्याने जाऊन भेटायला लागलो. मी तर त्याला माझी ऊस पंढरी असं म्हणतो. पंढरपूरची आमची नेहमी वारी असते. महिन्यातून एकदा पंढरपूरला जायचं होतं. आता या ऊस पंढरी पाडेगावला मात्र महिन्यातनं 2-2 वारी माझ्या सुरू झाल्या. सातत्याने तिथं जाऊन मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट माजरी पुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी जाऊन ऊसाचं उत्पादन कसं वाढेल यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत घेत त्या दृष्टीने प्रयत्नाची सुरुवात झाली आणि मग माझं ऊसाचं उत्पादन 95 एका प्रयोगामध्ये त्या काळात तिथं होते सॉईल सायंटिस्ट डॉक्टर महिपतरावजी जाधव साहेब होते ते आणि त्यावेळेचे सगळे शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन प्रयोग केला आणि 80-11 नावाची त्या काळातली प्रसिद्ध व्हरायटी या व्हरायटीपासून एका एकरामध्ये 86 टनाचं त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मिळालं. 22 टन 45 टन आणि एकदम 86 टनाचा टप्पा काय बदल केला होता
तर 45 टनाच्या वेळेला आमच्या सरी होत्या त्या 2.5 फूट रुंदीच्या होत्या. केवळ शास्त्रज्ञांनी तज्ज्ञांनी पटवून दिलं म्हणून आणि अति धाडस करून 2.5 फुटावरनं 3.25 फुटाची सरी धाडसानं काढली. खरं तर सगळे नावच ठेवत होते. 3 डोळ्याचं टिपर त्यावेळेला आम्ही टक्कर पद्धतीने लावायचं असं सगळे तज्ञ सांगायचे. आम्ही लागण करताना सवयीने दीडीने 2-2 टिपरे एकत्र लावत होतो. 3 टन 4 टनाचं बियाणे एका एकरामध्ये संपवायचं. पण केवळ तज्ञांनी सांगितलं म्हणून 3 डोळ्याच्या टिपऱ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपर केलं, त्याला सुद्धा अति धाडस करायला लागलं. 3 डोळ्याच्या 1 डोळ्याचं टिपर कशी लागण येणार, तरी सुद्धा ती केली. त्यांनी 1.5 फुटावरती 1 डोळा लावायला सांगितलं होतं, इथं मात्र धाडस झालं नाही. 4-4 इंचावरती 1-1 डोळ्याची लागण केली आणि बाकीच्या सर्व गोष्टी तज्ज्ञ जे सांगतात तसं करत राहिलो. मित्र हो, त्याच वर्षीचं माझं उत्पादन होतं ते 183 टनाचं. बघा, तज्ञाचं जर योग्य मार्गदर्शन घेतलं आणि तसं जर आपण प्रयोग करायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्या उसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. एक गोष्ट त्यावेळेला आणखीन डोक्यामध्ये बसली. मित्र हो, मुद्दाम आवर्जून सांगेन, 95-96-97 दरम्यानचा तो काळ 86 टनाचं उत्पादन घेणारा मी शेतकरी मनामध्ये असाच विचार यायला लागला की त्यावेळेला जर अजून जरासं नॅट केलं असतं, जोर केला असता, तर 86 टनाच्या ऐवजी जादा टन उत्पादन मिळून 100 टनाचा टप्पा गाठता आला असता. 100 टनाचे विचार त्यावेळेला डोक्यामध्ये सुरू झाले आणि मग सातत्याने 100 टन 100 टन असं डोक्यात राहिलं. काय वाटेल ते करूया, 100 टनाचा टप्पा गाठायचा. आणि मग पाडेगावला सातत्याने जायला लागलो. तिथल्या असल्या तज्ञांच्या पुढे सातत्याने एकच विचार मांडायला लागलो की मला सर आता 100 टनाचं उत्पादन घ्यायचं आहे, रासायनिक खताच्या मात्रा सांगा. मला कळायला वाटायचं की नुसतं रासायनिक खत भरपूर टाकले की 100 टन ऊस येईल. सरांनी सातत्याने मला समजावून सांगायचा प्रयत्न केला, दादा नुसती रासायनिक खतं टाकून 100 टन ऊस येत नाही, त्याच्यासाठी अजून 4-5 गोष्टी आपल्याला समजावून घ्यायला पाहिजेत. मी त्यांना म्हणायचो, अहो सर, मी 86 टन उत्पादन घेणारा शेतकरी, मला ऊसातलं सगळं कळते, आता काही सांगू नका. काहीच कळत नव्हतं हे नंतर कळालं. सर म्हणाले, दादा जरी तुम्हाला सगळं कळत असलं तरी मी 4-5 मुद्दे सांगतो, ऐकून तरी घ्या. आणि मग तिथं असणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांच्याकडे सातत्याने बसून बसून जे काय ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये 5 सूत्र पंचसूत्री तयार झाली, 5 मुद्दे समजले. ते 5 मुद्दे घेऊन 97 सालच्या प्रयोगामध्ये आणि त्यावर्षी 96 साली नुकतीच रिलीज झालेली CO 8032 नीरा या व्हरायटीची लागण करून 5 एकरामध्ये प्रयोग केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला ठिबक सिंचन जोडलं आणि तो प्रयोग होता 100 टनाचा. ऊस तुटून गेला आणि मग लक्षात आलं की आपला प्रयोग यशस्वी झाला, कारण 91.5 टनाचं उच्चांकी उत्पादन त्या काळातलं मिळालं. महाराष्ट्रातला 5 एकरामध्ये 100 टन ठरवून केलेला प्रयोग तो महाराष्ट्रातला पहिला प्रयोग झाला, पथदर्शक प्रयोग झाला. 100 टन सहजासहजी निघालं. बरेचसे शेतकरी बघायला यायला लागले की अरे बांधावर बसून शेती करते आणि याला 100 टन निघते आणि आपल्याला का निघणार नाही. बरेच जण बसून मग माहिती घ्यायला सुरुवात केली. मलाही उत्साहाने जेवढं मी काय काय त्यात वापरले, जे काय पाडेगावमधनं शिकलो, VSI मधनं शिकलो किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं तंत्रज्ञान घेतलं, हे भरभरून सांगायचे. त्यावेळेला सवय लागली आणि मग सगळे शेतकरी यामध्ये उतरायला लागले. प्रत्येकजण 100 टनाचा प्रयोग करायला सुरुवात केली. 97 साली सुरू झालेला हा प्रवास 2007 पर्यंत बरेचसे शेतकरी 100 टन 110 टन 115 टनापर्यंत पोहोचले. 40 टनाचं उत्पादन काढलं तर हे शेतकरी जर पुढे 1.25 टनाकडे जर गेले हेक्टरी, 1.50 टनाकडे गेले तर क्षेत्र थोडस कमी लागेल. 6,750 वरून आपल्याला 6,000 टनाकडे येता येईल. हा शेतकरी आमचा 150 टनाकडे गेला, अजून कारखाना 5,000 हेक्टर क्षेत्रावर चालू शकतो. हा कारखाना 9 महिने चालवायचा असेल तर याच थोडस आपल्याला निश्चित नियोजन करावं लागेल आणि ते नियोजन आम्ही पाडेगाव संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपणाला करून देऊ. या ठिकाणी आता संजीव दादांनी बरेचसे मार्गदर्शन केले. तांत्रिक मार्गदर्शनाच्या दृष्टीने शेतकरी मासिक आहे, या शेतकरी मासिकामध्ये गेली वर्षभरात सातत्याने प्रत्येक महिन्याला 1 लेख अशा प्रकारे वर्षभरात 8 लेख मी प्रसिद्ध केलेले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्याला लिखित स्वरूपात जर काही डॉक्युमेंट पाहिजे असेल, शेतकरी मासिक आहे इंटरनेटवर गेल्यानंतर
वर्ष आणि महिना जर टाकला तर त्या महिन्यामध्ये आपल्याला शेतकरी मासिकामध्ये तो लेख पाहायला मिळेल. आणि आपल्या ज्या ज्या समस्या आहेत, रोगाची असेल, किडीची असेल, खोडव्याची असेल, पाणी व्यवस्थापन असेल, लागवडीचा अभ्यास असेल, या सगळ्या विषयावर लेख या ठिकाणी मी प्रसिद्ध केलेले आहेत. उसाचं उत्पादन वाढवण्यासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यातला मुद्दा पहिला संजीव दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, जमिनीचं सुपीकता महत्त्वाची आहे. याच्यामध्ये जमिनीचं व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे. जमिनीची नांगरट करा हा सल्ला दिला जातो. उसाचं पीक आहे, साधारणपणे 15 ते 18 महिने शेतात उभं राहणार आहे, पुन्हा खोडवा आपण घेणार आहोत. पिकाकडनं आपल्याला शेताकडनं खूप अपेक्षा आहे. एकराला आपल्याला 100 टन निघावं, सुरू ऊस असेल तर 60 टन निघावं, पूर्व हंगामी असेल तर 80 टन निघावं. पण या जमिनीचं व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. जमिनीची खोल नांगरट जर करायची असेल, माझं मत आहे नवीन नांगरच पाहिजे. 7 वर्ष झाली 8 वर्ष झाली आपण वाहन बदलतो, पण नांगरटीसाठी नांगर बदलत नाही. वाडेगावच्या संशोधन केंद्राचा मी 4 वर्षापूर्वी पदभार स्वीकारला. त्या ठिकाणावरून फार्म मध्ये जात असताना एक शेजारचे शेतकरी होते, सर म्हणे चहाला या. चहा घेतला पण जाता जाता त्यांनी मला एक खंत सांगितली की फार मोठं धाडस तुम्हाला करायचंय. या ठिकाणी जे शेतकरी येतात पाहण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया काय मला सांगण्यासारख्या योग्य वाटत नाही, त्यामुळे तुम्हाला फार मोठं पाऊल उचलायचंय. तर प्रामुख्याने ऊसाच्या बियाण्यामध्ये जर बदल केला तर 15% उत्पादन वाढतंय. आणि त्याकरता सर्वप्रथम वाडेगाव संशोधन केंद्रातली सगळी जमीन कशी वैवाटी खाली आणता येईल हा पहिला मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं. 2017 साली आम्ही वर्षाकाठी 2 डोळ्याची 10 लाख टिपरी पुरवत होतो आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याला 7-12 आणावा लागायचा, कोणाचा तरी फोन आणावा लागायचा, पत्र आणावं लागायचं. आज आम्ही चालू वर्षी 2 डोळ्याची 1 कोटी टिपरी मागल त्याला बियाणं आणि मागल तेवढं बियाणं आणि एवढं बियाणं नुसतं बियाणंच नाही, निरोगी बियाणं, रोगमुक्त बियाणं. ज्या ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षात बियाणं नेलं त्यांनी सांगितलं, सर पाडेगावच्या बियाण्यामध्ये कुठेही गवताळ वाढ नाही, कुठेही काणी नाही. एवढं कसं शक्य झालं? तर शेतकऱ्यांनी ऊसाची शेती करत असताना आपल्या ऊसाच्या शेताला दररोज नियमितप्रमाणे भेट दिली पाहिजे. मी जरी शासकीय अधिकारी असलो, शासकीय टाइम आहे 9 ते 5, 8.5 किंवा 8 तासाचा वेळ असेल. मी 5:30 उठतो, माझ्या संपूर्ण फार्म असेल 325 एकराचा पायानी फिरतो, 1.5 तास फिरण्यासाठी जातो. आज कारखान्याचे चेअरमन मी पाहिले, सकाळी आल्याबरोबर सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं निरीक्षण करत होते. मला इतकं मनस्वी आनंद झाला, एवढी कारखान्याची जशी तळमळ आहे त्यांना, तशी मी सुद्धा शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो, तुम्ही तुमच्या शेतात सकाळी फिरा. तुम्हाला गावात जायचंय, मळ्यात जायचंय, लग्नाला जायचंय, दहाव्याला जायचंय, जरूर जा. पण पहिलं माझं शेत सकाळी शेतात राऊंड घ्या. शेतामध्ये कुठल्या बाजूने रोगाचा किडीचा प्रादुर्भाव झालाय का, शेतात कुठे पाण्याचा ताण बसलाय का, तणांचा प्रॉब्लेम उद्भवलाय का, पिकाची परिस्थिती काय, हे पीक तुमच्याशी बोलणार आहे. आणि मग त्या पिकासाठी काय करायचं हे याच्या उपाययोजना तुम्हाला करता येईल. म्हणून शेतीमध्ये, ऊसाच्या शेतीमध्ये व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. कारखान्याने जेव्हा चेअरमन साहेब सकाळी भेटले, या पाण्याचा कसा उपयोग मी करतो, प्रत्येक ठिकाणी ऊसामधून निघणारं पाणी आणि ते रिसायकलिंग करतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये ऊसाची लागण करत असताना मी पहिल्यांदा सांगितलं जमीन, जमीन कशी असावी हे सगळ्यांना माहिती आहे. भारी जमीन असावी, मध्यम जमीन असावी, कमीत कमी 1.5 ते 2 फूट खोलीची असावी, पाणी धरून ठेवणारी क्षमता असणारी जमीन असावी. पाण्या जमिनीचा उतार हा साधारण सगळ्यात महत्वाचा आहे, निचरा महत्वाचा आहे. 1% पेक्षा 1 ते 3% पर्यंत उतार असावा.
आणि ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जो ऊस पीक परिसंवाद या ठिकाणी आयोजित केला त्या ऊस पीक परिसंवादाला मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लाभलेले पाडेगाव ऊस केंद्राचे विशेषज्ञ डॉक्टर भरतजी रासकर साहेब, त्याचबरोबर कृषीरत्न डॉक्टर संजीवदादा माने, डॉक्टर दत्तात्रयजी थोरवे, त्याचबरोबर डॉक्टर किरणजी अंबासे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केलं। त्याबद्दल कारखान्याच्या प्रशासनाच्या वतीनं आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत। त्याचबरोबर या पीक परिसंवादाला सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी रामकृष्णजी वेताळसाहेब, त्याचबरोबर सुरेश तात्या पाटील आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेशजी जाधव उपस्थित राहिले। त्याचबरोबर पंचायत समिती कोरेगावचे अण्णासाहेब पाटील, शुभांगीताई काकडे या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो।